पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे नेते सिद्धेश्वर हेंबाडे यांनी समाधान आवताडे यांना निवडून देण्याचं ग्रामस्थांना आवाहन केलंय. आपली ताकद काय आहे ही मागच्या विधानसभेमध्ये दाखवून दिली. असे विधानसभेचे दुसऱ्यांदा उभा राहिलेले, पहिल्यांदा भारत मालकी उभा राहिला, दोन वेळा उभा राहिला, तीन वेळा उभा राहिला, त्याला विधानसभेची सत्ता मिळाली. मी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो आणि एवढंच या ठिकाणी सांगतो की दादा तुम्हाला दुसऱ्या वेळची वाट बघायची काही गरज नाही, कारण आता तुम्ही आमदार झालात असे या ठिकाणी मी जाहीर करतो. या तालुक्यामध्ये काम करत असताना पहिल्यांदा विधानसभेची या ठिकाणी नेऊन लढवली, लोकांचा अंदाज घेतला, काही तर आपल्या पाठीमागे लोक आहेत हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी कारखान्याची या ठिकाणी काम करण्याची भूमिका घेतली आणि त्यांना सांगितलं कारखान्यासाठी दादा तुम्ही उभा राहा. 14,000 सभासद या तालुक्याचे वाढवले तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे बघून लोकांनी दामाजी कारखाना हातामध्ये दिला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे आपल्याला एकच जिल्हा परिषद सदस्य आले नाही, तीन जिल्हा परिषद सदस्य आले, पंचायत समिती सत्ता ताब्यात आली, मार्केट कमिटी असू द्या, खरेदी संघ असू द्या, हे पहिली सत्ता आहे. आणि अवताडे घराण्याने या तालुक्यामध्ये काय केलंय, गेली 30 वर्ष मी त्यांच्या बरोबर काम करतो, त्यांना तळागाळ्यांना सर्व जनतेचे या ठिकाणी अनुभव आहे. सर्वसामान्य जनतेला काय पाहिजे, कुठल्या ताकदीनं त्यांना उभा केलं पाहिजे, त्यांच्याकडून शिकलं पाहिजे.